मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर रक्तस्त्राव शोषून घेण्यासाठी आणि कपड्यांना डागांपासून वाचवण्यासाठी केला जातो. मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी नॅपकिन्स वापरल्याने स्वच्छता राखली जाते आणि आपण पाळी दरम्यान वापरलेले कपडे धुण्याचा आणि कोरडे करण्याचा त्रास टाळला जातो. पण सॅनिटरी नॅपकिन्स आपल्या शरीराच्या थेट संपर्कात येत असतात आणि म्हणूनच त्यांना धुळीपासून आणि कीटकांच्या संपर्कापासून दूर ठेवणं गरजेचं आहे. सॅनिटरी नॅपकिन्स नेहमी व्यवस्थित पॅक करून आणि कोरड्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून ते धूळ आणि कीटकांपासून दूर राहतील. पॅडच्या संपर्कात आलेल्या धूळ आणि कीटकांना काढून टाकण्यासाठी नॅपकिन वापरण्यापूर्वी व्यवस्थित तपासून व झटकून घ्या. कचरापेटीमध्ये विल्हेवाट लावण्यापूर्वी आतील भाग झाकण्यासाठी पॅड पूर्ण गुंडाळा व नंतर ते वृत्तपत्रामध्ये लपेटून कचरापेटीमध्ये टाका. काही गावांमध्ये मासिक पाळीचा कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र कचरापेटी असतात आणि त्या कचरापेटीमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स वृत्तपत्रामध्ये लपेटून टाकण्यात येतात. वापरलेले नॅपकिन्स थेट कचरापेटीमध्ये टाकू नका. जर शक्य असेल तर डिस्पोजेबल मशीनमध्ये त्याची विल्हेवाट लावा, जे त्या नॅपकिनना पूर्णपणे जाळून टाकतात. पण जर तुमच्याजवळ अशा मशीनची उपलब्धता नसेल तर अर्थातच तुम्हाला कचरापेटीमध्येच पण त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी लागेल. अशा प्रकारे सॅनिटरी नॅपकिन्स वापरताना काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यांची योग्य विल्हेवाटही लावली पाहिजे. तेव्हा अस्मिता प्लस सॅनिटरी नॅपकिन नक्की वापरा.